नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्नसंच घेऊन आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जेणेकरून बघा तुम्हाला वेगवेगळ्या नवीन नवीन प्रश्नांची माहिती मिळणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो शेअर करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिलाच प्रश्न आहे बघा दोन हजार बावीसमध्ये मध्ये पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला प्रश्नातूनच तुम्हाला उत्तर मिळालं आहे बघा तर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्नातूनच तो प्रश्न आपल्याला कळेल तर सुरुवात कोणत्या वर्षी झाली या पुरस्काराची तर बघा दोन हजार बावीसला दोन हजार बावीसला लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात झाली आणि प्रश्नच विचारला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर पर्याय क पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार बावीसमध्ये मध्ये पहिला लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते वर्ष वर्ष होते दोन हजार बावीस आता पहिला नरेंद्र मोदी दुसरा कोणास प्रदान करण्यात आला होता तर आशा भोसले यांना दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता आता दोन हजार तेवीसचा झाला बावीसचा झाला दोन हजार चोवीसचा कोणास प्रदान करण्यात आला तर अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांना दोन हजार चोवीसमध्ये तिसरा म्हणजेच दोन हजार तेवीसचा चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला नंतर पर्यामध्ये दिसत असेल अशोक सराफ तर अशोक सराफ यांना कोणत्या पुरस्काराने प्रदान कोणत्या पुरस्काराने समाधित करण्यात आले तर बघा महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीसचा चा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तर त्या पुरस्काराने समाधित करण्यात आले होते अशोक सराफ यांना दुसरा प्रश्न विचारलाय भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता आहे तर पर्याय बघ केरळ तर केरळ हे बघा भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश आहे आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन कशाचे होते तर साखर साखर व ज्वारी साखर व ज्वारी या दोन पिकाचे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन होते पुढचा तिसरा प्रश्न विचारलाय पृथ्वीपासून किती अंतरावर वातावरण आढळते तर पर्याय अ पन्नास किमी पृथ्वीपासून पन्नास किमी अंतरावर वातावरण आढळते चौथा प्रश्न आहे आपल्या शरीरातील अन्न मार्गाची लांबी सुमारे किती मीटर असते तर पर्याय अ एक पॉईंट पाच मीटर सॉरी एक पॉइंट नऊ मीटर आपल्या शरीरातील अन्न मार्गाची लांबी सुमारे नऊ मीटर नऊ मीटर एवढी असते आता लहा एक पॉईंट पाच मीटर ही लांबी कशाची आहे तर मोठे आतडे मानवी शरीरातील मोठे आतड्यांची लांबी आहे एक पॉईंट पाच मीटर त्यानंतर पर्या ब दिसे तुम्हाला सत्त्याण्णव हजार किमी तर सत्त्याण्णव हजार किमी ही कशाची लांबी आहे तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी आहे सत्त्याण्णव हजार किमी पाचवा प्रश्न आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दूसाठी कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय अ गुलजार अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दूसाठी गुलजार यांना प्रदान करण्यात आला कितवा आहे तर अठ्ठावन्नवा अठ्ठावन्नवा दोन जणांना प्रदान करण्यात आला किती दोन जणांना प्रदान करण्यात आला तर तो कोण कोण कोणते तर उर्दूसाठी गुलजार आणि संस्कृतासाठी स्वामी रामभद्राचार्य संस्कृतसाठी स्वामी रामभद्राचार्य आणि उर्दूसाठी गुलजार यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आता महाराष्ट्रातील किती साहित्यिकांना किंवा किती व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने कर सन्मानित करण्यात आले तर महाराष्ट्रात बघा चार चार व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने कर सन्मानित करण्यात आलेले आहे आता पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे तर वी स खांडेकर यात या, या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला सहावा प्रश्न आहे जायकवाडी धरणाच्या जलाशयास खालीलपैकी काय म्हटले जाते तर नाथ नाथसागर जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हटले जाते आता नाथसागर किंवा जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर गोदावरी गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे जायकवाडी धरण शहर विचारलं तर पैठण पैठण या शहरामध्ये आहे आता वैतरणा धरणाच्या जलाशयास म्हटले जाते मोडकसागर वैतरणा धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते तर मोडकसागर गोविंदसागर पर्याय अ गोविंदसागर तर भाकरा धरणाचे जलाशयास भाकरा धरणाच्या जलाशयास सागर असे म्हटले जाते शिवाजी सागर शिवाजी सागर कोयना कोयना नदीच्या जलाशयास सागर असे म्हटले जाते सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय ब वॉशिंग्टन अमेरिका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी स्थित आहे आता पर्याय दिसते तुम्हाला ड हेग नेदरलँड हेग नेदरलँड या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे हेग नेदरलँड याचे सध्याचे अध्यक्ष बनले आहेत नवाब सलाम नवाब सलाम हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष बनलेले आहेत मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हे नेदरलँड या ठिकाणी जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे तर डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना आणि डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार संघटना जागतिक आरोग्य संघटना या दोघांचे मुख्यालय कोठे आहे तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे पर्याय क दिसते तुम्हाला लिओन्स फ्रान्स तर लिओन्स फ्रान्स या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे कशाचे तर इंटरपोलचे मुख्यालय आठवा प्रश्न विचारलाय आझाद हिंद फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर पर्याय ब रास बिहारी बोस आझाद हिंद फौजेची स्थापना बिहारी बोस यांनी केली होती आता लाला हरदळ यांनी कशाची स्थापना केली होती तर इंडिया हाऊसची इंडिया हाऊसची स्थापना केली होती लाला हरदळे यांनी पर्याय क दिसते भगतसिंग भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा नवजवान भारत सभेची स्थापना केली होती भगतसिंग यांनी पर्याय ड दिसतो तुम्हाला डॉक्टर बी आर आंबेडकर तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी बहिष्कृत हितकारणी सभा आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केली होती डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी नवा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते तर ड डॉक्टर बी आर आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे त्यांना देखील म्हटले जाते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यानंतर पर्याय स्वत स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणते होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री विचारलं तर सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण तर सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर पर्याय बघ गडचिरोली तर गडचिरोली हा गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे आता महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा जर विचारलं तर सिंधुदुर्ग अति उत्तरेकडील विचारलं तर नंदुरबार आणि पश्चिम विचारलं तर पालघर अतिपश्चिमेकडील पालघर अति उत्तरेकडील नंदुरबार अति दक्षिणेकडील सिंधुदुर्ग आणि अतिपूर्वेकडील गडचिरोली अकरावा प्रश्न आहे ब्रेल लिपित अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबांचा वापर केला जातो तर पर्याय बस सहा ब्रेल लिपित अक्षरांसाठी जास्तीत जास्त सहा टिंबांचा वापर केला जातो बारा प्रश्न आहे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे तर पर्याय क जांब जांब हे बघा समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर सज्जनगड कुठे तर सज्जनगड या ठिकाणी आता पैठण या ठिकाणी कोणा पैठण हे जन्मगाव कोणाचे आहे तर संत एकनाथ संत एकनाथ यांचे जन्मगाव आहे पैठण संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कुठले तर आपेगाव आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर यांचा जन्म झालेला आहे पैठण या ठिकाणी संत एकनाथ यांचा आता प्रश्न इथे समर्थ रामदास स्वामी यांच्यावर दुसरा विचारला जातो तर समर्थ रामदास स्वामी यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहेत तर श्रीमंत सद्गुरु चरित्र तर हे तीन महत्वाचे ग्रंथ परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आलेले आहेत आणि त्यांचे लेखन केलेले आहे समर्थ रामदास स्वामी यांनी बारा पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असता तर पर्याय अ उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो सध्या उपराष्ट्रपती कोण आहे तर जगदीप धनखड जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत कितवे आहेत तर चौदावे आणि हेच राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत कोण असते उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड म्हणजेच राज्यसभेचे सध्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत तर जगदीप धनकड आता पंतप्रधान कशाचे अध्यक्ष असतात तर नीती आयोगाचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान म्हणजे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण तर पंडित सॉरी आ... नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत कितीवंदा पंतप्रधानपदी निवड झाले नरेंद्र मोदी यांची तर तिसऱ्यांदा चौदा प्रश्न आहे पोलीस पाटलाची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतो तर पर्याय उपविभागीय अधिकारी हा पोलीस पाटलाची नेमणूक करत असतो पंधरा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय अ मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आता मुंबईमध्ये आणखीन कशा कशाचे मुख्यालय आहे तर बघा एस बी आय बी सी सी आय एसबीआय बी सी सी आय आर बी आय तसेच नाबार्ड नाबार्डचे देखील मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज याचे देखील मुख्यालय मुंबई याच्या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्र पोलीसचे मुख्यालय देखील मुंबई याच ठिकाणी स्थित आहे सोळा प्रश्न आहे गवासाठी प्रसिद्ध असणारे राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे गवासाठी प्रसिद्ध असणारे राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय ब कोल्हापूर गवासाठी प्रसिद्ध असणारे राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता चंद्रपूरमध्ये कोणते अभयारण्य आहे तर अंधारी अंधारी अभयारण्य आहे चंद्रपूर या ठिकाणी त्यानंतर भामरागड भामरागड हे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर गडचिरोली त्यानंतर अहमदनगर ज्याचे नाव नवीन नाव आहे काय तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर नगर असे नामकरण करण्यात आले अहमदनगरचे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे तर नानज माढो पक्षी अभयारण्य नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य हे अहमदनगर तसेच सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये स्थित आहे कुठले तर नान्नज मालढोक पक्षी अभयारण्य आता प्रश्न पुढचा विचारला आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर हरिभक्त परायण नारायण नारायण जाधव हरिभक्त परायण नारायण जाधव यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा जीकेचे तसेच चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडल व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद